तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. 370 हटवला म्हणून काय झाले, देशात बेरोजगारी वाढली त्याचे काय, इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार, पेट्रोल पंपावर केली घोषणाबाजी. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व LPG चे गॅस सिलेंडरच्या किमतीत भरमसाठ वाढवले आहेत, त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत असून जगणेही कठीण झाले आहे. मात्र सरकारला याचे काही देणे घेणे नाही. हे जनतेचे सरकार नसून मुठभर धनदांडग्या उद्योगपतींचे सरकार आहे. त्यामुळे इंधन दरवाढ करणाऱ्या मोदी सरकारच्या विरोधात धुळ्यात काँग्रेसचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष युवराजबा करंकाळ यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी इटकचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, मनपा विरोधी पक्ष नेते साबिर शेठ, नगरसेवक मुजफ्फर हुसेन, भिवसन ऐरे, आलोक रघुवंशी, दीपक पाटील, राजेंद्र खैरनार, वनुबाई शिरसाट, सुनीता साळुंके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये आपले धुळे जिल्ह्याचे युवा नेता कुणाल बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जो या निर्दयी गरीब लोकांना त्रास देणारं या महामारीच्या काळात किती लोकांना स्वर्गवास झाला, किती घरं उद्ध्वस्त झाले याचा विचार न करता या मोदी सरकारने रोज 100 पार केलेली आहे. आज आपल्या धुळे शहरात पेट्रोल 101 रुपये, 102 रुपये आज लिटर पेट्रोल झालेलं आहे. काँग्रेसच्या काळात 60 रुपये, 70 रुपये पेट्रोल होतं आणि आज क्रूड ऑइलचे भाव कमी झालेले असताना सुद्धा या मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर रोजच वाढवणं चालू ठेवलं आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचं जनतेशी घेणं देणं नाही. हे जातीवादी आणि धर्मवादी याच्यावरच हे चालणारं सरकार आहे हे यावेळेस सगळ्या जनतेला कळालेलं आहे. हे बेरोजगारांसाठी काही करणारं सरकार नाही, गोरगरिबांसाठी काही करणारं सरकार नाही आणि याचा निषेध म्हणून आज पूर्ण महाराष्ट्रभर प्रदेश काँग्रेसच्या वतीने सगळ्या महाराष्ट्रात एकाच वेळेला सगळ्या पेट्रोल पंपांवर आंदोलन करण्याचं पटोले साहेबांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष यांचा आदेश आणि सगळ्या जनतेला सुद्धा कळायला पाहिजे की हे सरकार आपल्या कामाचं आहे का नाही कामाचं आहे. आज या परिस्थितीमधून जनता बेरोजगारीतनं जाते, खायला मवता झालेले आहेत, लोकं कामधंदे नाही राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल डिझेल आणि गॅसचे दर वाढ ही होते म्हणून या मोदी सरकारचा धिक्कार करण्यासाठी आज या ठिकाणी धुळे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व आज पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलन करतात. तर हटवलं 370 हटवल्यामुळे काही बेरोजगारी कमी नाही झाली. राम मंदिर बनवलं तर राम मंदिर सगळ्यांचंच आहे, राम सगळ्यांचाच आहे, हिंदूंचा पण आहे आणि मुसलमानांचा पण आहे, सगळ्यांचाच आहे राम. त्याच्यामुळे राम राम रामाचं मंदिर बांधलं हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं, रामाच्या मंदिराला काम सुरुवात झाली. पण बेरोजगारीचं काय, आज बेरोजगारीमुळे किती लोकांचं आयुष्य बर्बाद झालं हे आपल्याला सगळ्यांना दिसतंय.